जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव जाला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. गाडी चालवतेस का विमान उडवतेस? स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. जाऊ दे त्याला, सांभाळ सांभाळ. पास 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 पास. थांबव थांबव थांबव. काय प्रॉब्लेम आहे बाबा? व्हॉट्स युअर इश्यू? मला काही नाही, आपल्या दोघांना काही प्रॉब्लेम व्हायला नकोय म्हणून सांगितलं. जरा सावकाश चालव गाडी. बाबा, आजपर्यंत कधी काही प्रॉब्लेम आलाय? ऍक्सिडेंट झालाय? एक स्क्रॅच सुद्धा आला नाहीये गाडीला. अगं पण तू वेगाने गाडी चालवलीस आणि ऍक्सिडेंट झाला म्हणजे आपण दोघही एकाच वेळी एकदम वर. काय? आणि आपण परवा गेलो मुंबईवरनं पुण्याला 2 तासात, काही झालं? त्या प्रवासाची आठवण सुद्धा नकोय मला. अगं तुझा स्पीडोमीटरचा काटा 100 खालीच येत नव्हता. बाबा, स्पीड इज थ्रिल. कसं झालं पाहिजे? झिप झॅप झूप. आणि नुसतं असं स्लो जायचं असेल तर बैलगाडीने फिरा ना. अरे पण गाडी चालवण्याचे काही नियम आहेत का? नाही. त्या एक्सप्रेस वेवर कडेला 80-80 जे आकडे काही वेळ जात नव्हता म्हणून काढले नाहीयेत. दॅट्स द स्पीड लिमिट. नियम हे सामान्य माणसांसाठी असतात बाबा, श्रीमंतांसाठी नसतात. आणि अदिती पटवर्धनसाठी असतातच. आणि मी तुम्हाला कितीदा सांगितलंय, रूल्स आर मेंट टू बी ब्रोकन and fines are meant to be paid. मी कधी चुकून रूल तोडला ना, चुकून, तर मी काय करते? मी पैसे फेकते आणि रिसीट न घेता निघून जाते. तुला लायसन्स मिळाल्यानंतर सगळ्यात आनंद माझ्यापेक्षा जास्त कोणाला झाला असेल ना, तर तो आपल्या ड्रायव्हर्स ना. व्हॉट? सदैव तुझी गाडी तूच चालवतेस, त्याने गाडीला हातच लावत नाहीत. जागच्या जागी बसून फुकटचा पगार खातात ते. निघूया. ओके, चला सावकाश, स्पीड ब्रेकर बघा. स्टुपिड इडियट. बाबा इथेच बसा. ओ हॅलो. देवा गजानना, कसं होणार या मुलीचं? माहेरी आहे तोपर्यंत वेळात वेळ काढून मी लक्ष ठेवेन. सासरी हिचं कोण ऐकणार आहे? कोण हिला सहन करणार? तूच बघ रे बाबा. दिसत नाही गाडी येतो तिनं माझी बाहेर. एकदा तुम्हाला लायसन्स कुठून मिळतो? हा का प्रॉक्सी बसवता, एक्झामला बसवतात असे? अहो मॅडम, काही काय बोलताय. अहो तुम्ही पॅनिक नका हो, मी तुमची गाडी आहे ना गॅरेजला घेऊन जातो. तुम्ही एवढा इश्यू नका करू. सर मी येत होतो आणि मॅडमनी गाडी आडवी घातली. माझी काही चुकी नाही सर. मी काही तुमचा काही गाडीला स्क्रॅच छोटासा पडलाय. मी प्रॉब्लेम काय छोटासाच आहे ना आरसा, गॅरेज मध्ये घेऊन जा, रिपेअर करून घ्या. जेवढे पैसे होतील ते देईन. चला जेवायला. हा काय 2 वाजल्याशिवाय येणार नाही.
अजून 2 वाजायला 2 मिनिट आहेत. तोपर्यंत एवढं वॉशिंग करून घेतो. एकदा 2 वाजले का मग आपला लंच टाईम, काम कंपल्सरी बंद. मग पुढचा अर्धा तास फक्त आपण आणि आपलं पोट. रोज रोज काय डोसा आणतो रे? आज बनवलेला उद्या आणतो. वेगळे यायला कोण आहे बे? लंच टाइमचा बोर्ड लावला तरी हॉर्न वाजवत बसतात. बँक मध्ये लंच टाइम असेल तेव्हा थांबतात ना बरोबर. कुठं आला आपलं काय ठरलंय माहितीये ना? लंच टाइमच्या वेळेला कुणी येऊ दे, हिरो येऊ दे, मिनिस्टर येऊ दे, आपण लंच टाइम जो कोणी असेल तो थांबेल. आई जो कोण नाय जी कोण. आपला लंच टाइमचा नियम फक्त एकदा तोडूया का? प्लीज ना प्लीज, फक्त एकदा. हो पण फक्त मीच. ओनर कुठे आहे गॅरेजचा? काय काम? मी फक्त ओनरशी बोलते, तुला जेवढं विचारलंय तेवढं उत्तर दे. पप्पू खाडे ओनर. गाडीला स्क्रॅच आलाय, रिपेअर करून हवाय. किती पैसे आणि किती वेळ लागेल लगेच सांग. लंच ब्रेक. लंच ब्रेक चालू. इज इट फनी इरिटेटिंग? तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी नाही. काय जेवणार का? हो मी इकडे टाइमपास करायला आलेले नाही, कळलं ना? माझ्या गाडीला स्क्रॅच आलाय, तुम्हाला रिमूव्ह करून हवाय आणि मला घाई आहे. मग थोडा वेळ थांबा ना, देतो ना करून. अहो एवढं काय तुमच्या लंच ब्रेक मध्ये? माझं काम करा आणि मग हॅव युअर लंच. अहो तसं नाही, आधी जेवण. जेवण महत्वाचं आहे, लंच टाइम आमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. काय मॅडम, जे काय आपण करतो ना मॅडम ते पोटासाठीच करतो ना. लंच टाइम महत्वाचा आहे त्यासाठी, त्यामुळे आम्ही जेवणात. आता काय करायचं आता तुम्हीच ठरवा. या घ्या. लंच ब्रेक सॉरी.
लंच टाइम मध्ये नो मस्ती हा कोणी पण येऊ आदिती ए आदिती आदिती काय बाबा अगं आपल्या गाडीवरचा स्क्रॅच अजूनही तसाच आहे हो तो त्या लंच टाइम आल्यामुळे रिपेअर झाला नाही अगं मग दुसऱ्या कुठल्या तरी गॅरेज मधून रिपेअर करून घ्यायचा अगं जगात काय फक्त तेवढं एकच गॅरेज आहे का आणि दुसऱ्या कुठल्याही गॅरेज मधून तो स्क्रॅच रिपेअर करायचा नाही असं तू आपल्या ड्रायव्हरला बजावलंस का बरं कारण तो मीच रिपेअर करून घेणार आहे कधी आणि कुठून रिपेअर करणार तिथूनच आणि ना लंच टाइम मध्येच अगं जगामध्ये एवढी गॅरेजेस असताना तुला त्याच गॅरेज मधून का रिपेअर करून घ्यायचंय कारण मला एखादी गोष्ट नाकारणारा माणूस अजून जन्माला आला नाही तू काय बोलतेस मला काही समजत नाही पण इट्स ओके ना गुड फॉर यू बाबा व्हेरी गुड पण तुम्ही एक लक्षात ठेवा ते मीच रिपेअर करून घेणार त्याच गॅरेज मधून आणि त्याच वेळेला तोपर्यंत आपण काय करायचं अरे केवढ्या गाड्या आहेत आपल्याकडे वेगळी वापरू जाऊ मी बाय बाय आदितीची आई तू आज असायला हवी होतीस पाहिलंस ना किती हट्टी झाली ती आदिती फक्त 5 वर्षाची असताना तू हे जग सोडून गेलीस मला आणि आदितीला मागे ठेवून कायमचं सोडून गेलीस काही काळाने मी सावरलो गरजेचं होतं ते बिझनेस नव्यानं चालू केला होता त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं पण ते करण्याच्या नादात माझं आदितीकडे साफ दुर्लक्ष झालं तू हवी होतीस का माझं मन मला खायचं मी हिच्याकडे लक्ष देऊ शकत नाही मग मी तिचे हट्ट पुरवायचो तिला हवे तितके पैसे द्यायचो तिच्या मागण्या अवास्तव असत्या तरी मान्य करायचो परिणाम ती हट्टी होत गेली आता हट्ट धरून बसली आहे गाडी रिपेअर करीन तर त्याच गॅरेज मध्ये ते सुद्धा लंच टाइम मध्ये आय मिस यू डार्लिंग साहेब कुठे पटवर्धन नाही पण ते एवढ्या रात्री कोणाला भेटत नाही मला भेटायचं आहे काम आहे जरा पर्सनल साहेब त्यांच्या जेवणाची वेळ झाली आहे ते एवढ्या रात्री कोणाला भेटत नाही अरे आता ते मला काय माहिती जेवणाची वेळ त्यांनी फोन केला म्हणून आलो ना मी नाही नाही आता तुम्ही नाही भेटू शकत त्यांना अरे बरं ठीक आहे मी इथंच थांबतो त्यांना म्हणा पप्पू आला आहे गेम वाजवून झाला आहे पैशांचं काय करायचं ऑनलाईन पाठवतं का कॅश घेऊन हो साहेब काय मस्करी करता साहेब तुम्ही जा टोपी घाला साहेब चिडते हा सर हॅलो हाय प्रिया येस येस निघाले निघाले हो हो करणार आहे तुला पिकअप बी रेडी हा प्लीज या बाय बाय बाबा सी यू बाय टेक केअर तू मीच
तुमच्यात काय असं एकदम झटकन दरवाजा उघडायची पद्धत आहे का? आमच्या गॅरेजचं गेट उघडायला जरा वेळ लागतो. काय तुम्ही माझी वाट बघत होतात वाटतं? काय नाही पण वाट का बघत होता? रिपेअर करायचंय का? हो तुझं डोकं. एक तर तू काय विदाउट इन्व्हिटेशन घुसतोस का कुठेही? आणि माझ्या सिक्युरिटीने तुला आत कसं पाठवलं? सिक्युरिटी आदिती कोण आलाय ग? एक्सक्यूज मी. हॅलो. नमस्कार साहेब. पप्पू खाडे, पप्पू स्टार गॅरेजचा मालक. अच्छा, म्हणजे जिथं आमची गाडी रिपेअर नाही झाली ते. बाबा तुम्ही येणारा आता लगेच घराबाहेर काढा. एक नंबरचा इगोइस्टिक माणूस आहे आणि मास तर जरा जास्तच आहे. हा, तुमच्यापेक्षा कमी आहे पण. हे बघा मिस्टर पप्पू, पप्पू खाडे, तुम्ही जर आमची गाडी दुरुस्त करायला आला असाल. तुमच्या मुलीने माझ्या गॅरेजमध्ये येऊन माझ्या वस्तूंची तोडफोड केली, त्याचं बिल आहे. ओ माय गॉड, आय एम सॉरी. तुमच्या मुलीने माझ्या गॅरेजमध्ये येऊन माझ्या वस्तूंची तोडफोड केली, त्याचं बिल आहे. ओ माय गॉड, आय एम सॉरी. मी तुमची तिच्यावरती माफी मागतो. पैसे आणतो. नाही नाही, मला पैसे नकोच आहेत. मला फक्त यांच्या तोंडून सॉरी ऐकायचं. व्हॉट सॉरी? हे बघा, माझ्या मुलीने तुमच्या गॅरेजचं जे काही नुकसान केलंय त्याची नुकसान भरपाई द्यायला मी तयार आहे. हवं तर मी थोडेसे जास्त पैसे देतो. अहो नाही साहेब, मला पैसे नको आहेत. मला फक्त यांच्या तोंडून सॉरी ऐकायत. ते नुकसान भरपाई वगैरे ते मी बघून घेईन. मला एक रुपया पण नको. बाबा आपण ना पोलिसांना बोलवूया. तुम्ही फोन लावा त्यांना इकडे बोलवून घ्या. हा बोलवा ना, पोलिसांना बोलवा. मीच फोन करतो ना पोलिसांना. आणि आपण मीडियावाल्यांना पण बोलूया. त्यांना पण कळेल बिझनेसमॅनच्या घरात काय काय चाललेलं आहे ते. काय त्यांना ब्रेकिंग न्यूज पाहिजेच असते ना. ते म्हणतील बघा हा चेहरा आदिती पटवर्धनचा, जिने अमानुषपणे गाडी चालवत एका साध्या गॅरेज मालकाचं एवढं मोठं नुकसान केलं. वरून चुकीची कबुली पण देत नाही, साधी माफी पण मागत नाही मॅडम. अहो बापाच्या वडिलांच्या पैशावरती एवढी उडी मारणारी ही मुलगी बघा फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरती. आणि आम्हाला मिस कॉल द्या हिचं पटत असेल तर. नाही एक मिनिट, एक असं काही करू नका. हवं तर मी माझ्या मुलीच्या वतीने माफी माग. नाही नाही, तुम्ही कुठे माफी मागताय? तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, तुमच्याकडे बघत बघत आम्ही शिकलोय. आम्ही साध्या पोरांनी तुमच्याकडे बघत आमच्या गॅरेजची सुरुवात केली. माफी तर. आता मला इकडून किती लवकर हाकलवायचं हे तुमच्या हातात. मी तुला सॉरी म्हणणार नाही. तू बोलव, कोणाला बोलवायचं आहे ना बोल. हॅलो विनिया. हा, तुझ्या ओळखीचे ते मीडियावाले आहेत ना? हा, त्याला जरा बोलव इकडे. हा, त्यांना जरा एक न्यूज द्यायची एका बिझनेसमॅनच्या मुलीची. हा हा, तू पत्ता लिहून घे ना बंगला नंबर. थांबा थांबा थांबा, थोडा थांबा. होल्ड होल्ड. सॉरी म्हणणं. अरे बाबा पण सॉरी म्हणल्याने माणसाची उंची काही कमी होत नाही. ते मीडियावाले जर इथून धडकले ना माझी इज्जत थोडीला मिळेल. हे बघ, नाव कमवायला ना वर्ष लागतात आणि गंबायला ना एक क्षण पुरतो. बघा सॉरी सॉरी. काय म्हणालत? सॉरी. राहू दे राहू दे. सॉरी.
तुला म्हणलं सॉरी म्हण म्हणाल. माहितीचा चेहरा जाम उतरला असेल ना? अरे उतरला असेल, पंक्चर झाला असेल. इंजिन तर जाम तापला असेल भाई. भाई तिला भेटायला गेलेले का गाडीला? अरे इंजिन म्हणजे तिचा डोसकं रे. अरे तुझी का बॅटरी डाऊन आहे, चल ग्लास भर. भाई एक सांगू, जे काय झालं ते चांगलं नाही झालं. नाही म्हणजे एका सुंदर मुलीशी असं वागायला नको होत. तुम्ही काही झालं तरी ती कस्टमर आहे आपली, त्यात लेडीज कस्टमर. आपल्याला थोडी रिस्पेक्ट दाखवायला पाहिजे ना. काय रिस्पेक्ट? स्पेलिंग येतं का म्हणे? आता भाई ते एवढं येत असत तर स्वतःच गॅरेज असत आतापर्यंत. म्हणजे वडिलांचं वाईट वाटत, म्हणजे मुलीमुळे एवढं सगळं ऐकून घ्यायला लागलं. बघ ना, एवढा एवढा मोठा बिझनेसमॅन माझ्यासमोर असा हात हात जोडून थांबला. चुकीचा वागलो का मी? नाही ना, तिला आता धडा शिकवायलाच आपण केलं. नाही म्हणजे वडिलांना फुकट त्रास झाला आपल्यामुळे. मला वाटतं आपण ना, मी त्यांना फोन करतो, त्यांची माफी मागतो. बरं आहे, नंबर नाही, माफी मागितली पाहिजे ते. म्हणजे भाई तुम्ही डायरेक्ट कायमचं शायनिंग मारून घरात घुसायचा विचार आहे वाटतं? म्हणजे गाडी बरोबर पार्ट पण फ्री. म्हणजे म्हणजे आजपासून 3 सर्व्हिसिंग फ्री. ए तुम्ही खायली पुलाव पकवणं बंद करा, वेफर खा, संपवा, घरी जा. उद्या वेळेत यायचा कामाला. उद्या पण येणार आहे का ती? सॉरी 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 सॉरी. अदिती, तुझ्या डोक्यामध्ये त्या गॅरेजवाला पप्पूचा जो विचार चाललाय ना, तो जरा बाजूला ठेव आणि जेवायला सुरुवात कर. मला भूक नाहीये. अदिती, मला नाही वाटत की तो मुलगा काही चुकीचं वागलाय. खर तर माझी चूक आहे. आपलं तेच खरं, दुसऱ्याचं कायम चुकीचं. हा जो ऍटिट्यूड तुझ्या डोक्यात बनत गेला ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून मीच त्याला खतपाणी घातलंय. बालपणी तू काय करायचीस माहितीये? तुझ्या विरोधात असलेल्यांना केक चॉकलेट्स खायला घालायचीस आणि त्यांना आपल्या बाजूनी वळवून घ्यायचीस. मोठेपणी त्या चॉकलेट आणि केकची जागा पिझ्झा आणि पैशाने घेतली. तुला खरंच असं मनापासून वाटतं की प्रेम माया मान हा पैसे फेकून विकत घेत आहे तो? तुझ्या विरोधात बोलणारे, तुझं न ऐकणारे, कायम खोटे, चुकीचे, हे तुझ्या डोक्यामध्ये अगदी घट्ट बसलंय. बाबा प्लीज, माझं डोकं आता खूप फिरलंय. तू लेक्चर देऊ नकोस. आणि आता मी सॉरी म्हणाले ते तुझ्यासाठी आणि तुझ्या समोर. लवकरच ना तो मला सॉरी म्हणणार आहे अनेक लोकांसमोर. झाली का? थँक्यू सो मच. बाय द वे किती पैसे झाले? 200 रुपये. ओके, हे पुसून घे रे. मॅडम तुम्ही एक नवीन गाडी घेऊन टाका आता. काय याच बॅकलाइट पण चांगलं नाही, घेऊन टाका स्वस्त येते. ओ माय गॉड, काय आलं? माझी पर्स कुठे गेली? इथे माझी पर्स होती आणि आता ती इथे नाहीये.
आता मी काय करू? त्यात माझ्या सगळ्या गोष्टी होत्या, माझं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी. हो हो, तुम्ही शांत व्हा जरा मॅडम. हो, अशी कशी शांत हो? मी माझी पर्स गेली, काही कळतंय का तुम्हाला? हो, मी म्हणतोय शांत व्हा म्हणजे शांतपणे विचार करा की तुम्ही आणली होती का, खरंच तुम्ही कुठं ठेवली होती त्याचा विचार करा. खरंच म्हणजे मी खोट बोलते? हो, तसं नाहीये, म्हणतोय फक्त चेक करा एकदा, काय बरेच आपण आणलेली नसती, वाटतं इथं पडली असेल कुठे. कार मध्ये नाहीये. आय एम व्हेरी शुअर माझी पर्स ना ह्यांच्यापैकीच कुणीतरी घेतली असणार. हो मॅडम, काहीतरी आरोप लावू नका, ही पोरं सगळी इमानदार आहेत. आता तुमची मुलं म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूनच बोलणार ना? मला काही माहित नाही, माझी पर्स शोधून द्या. अहो, काही काय बोलताय, मी सांगतोय ना इकडनं नाही गेले. तुम्ही एकदा चेक करा, तुम्ही तुमच्या घरी फोन करा आणि विचार घरी राहिली का. थांबा. काय मी ना? अहो, आता कुणाला फोन करतायत? ओ हॅलो, अगं ऐक ना, ते पप्पू स्टार गॅरेज वाले आहेत ना, तिथे कोणीतरी माझी पर्स चोरली. हो, चोरीला नाही गेली. ए, स्टूल घे रे बसायला, स्टूल घे, स्टूल घे. ए, तू पाणी आण, पाणी आण. अहो मॅडम, काही चोरली वगैरे नाही आहे, काहीतरी सांगू नका. बस बस, ऐक इकडं, रडू नका तुम्ही, हे घ्या, हे पूस ना, बस हे. शांत व्हा तुम्ही ना, तुम्ही तुमच्या सगळ्या स्टाफची झडती घ्या आधी. मला माहितीये ह्यांच्यापैकीच कोणीतरी घेतली आहे माझी पर्स. अहो मॅडम, असं शक्यच नाही, आता रोज एवढे कस्टमर येतात, आजपर्यंत असं काही झालं नाही, अचानक तुमची पर्स गेली म्हणून असं काय करताय? अहो पण तो माझा प्रॉब्लेम नाहीये, मला माझी पर्स हवी आहे, विषय संपला. अहो आता मी कुठनं शोधून देऊ पर्स तुम्हाला? काय झालं प्रिया, कशी हरवली पर्स? अच्छा, असा सगळा प्लॅन आहे का? तू अजिबात काळजी करू नकोस, ओके प्रिया, काहीही काळजी करू नकोस. आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि लगेच कंप्लेंटच करून टाकूया सगळ्यांची. हा हा, चला ना, एक काम करतो ना, मी पण येतो तुमच्याबरोबर पोलिसांकडे, आपण त्यांना घेऊनच इकडे येऊ आणि अख्खं गॅरेज आपण शोधू, बघूया सापडती का. आणि इथेच सापडली तर प्रियाच्या पायांवर नाक घासून सॉरी म्हणशील? भाई ऐका ना. अहो कशाला उगाच लपडी करायची, अहो ती काहीतरी गोंधळ करेल, त्यापेक्षा आपण काहीतरी देऊन मांडवली करूया ना. कसली लपडी, आपण काही चोरी केलेलीच नाही तर कशाला होणार काय? अहो नाही पण ऐका ना, काहीतरी करू ना आपण, काहीतरी होईल ना. एक मिनिट, तुमच्यापैकी कोणी नाही ना घेतली पर्स? भाई पाण्याची शपथ आम्ही नाही घेतली. पाण्याची शपथ घेतली, विषयच संपला, पोलिसांना बोलवा, चला. आदू, लेट्स स्टॉप दिस. या ऍक्च्युली काय आहे, माझी मैत्रीण आहे ना प्रिया, तिला भीती वाटतीये. हो का? हा, पोलीस वगैरे नको, आम्हीच शोध घेतो. हा बरोबर, पण एक काम करू ना, आपण सगळे मिळून शोधूयात. का काय, मला तुमच्यावर विश्वास नाही. वाव, म्हणजे कसं आहे, कस्टमरच्या गोष्टी चोरायच्या आणि मग विश्वासाच्या गोष्टी करायच्या. हो, वस्तू चोरीला गेली वगैरे नाहीये, ते काय अजून सिद्ध झालेलं नाहीये. होईल लवकरच. हा तेच, पर्स इकडे नाहीये, ते सिद्ध होईल, बघू बघूच यात. एनिवे, मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. हा जसं काय मला आहेच. कुठून सुरू करूया? तुम्ही यांच्यावर लक्ष द्या, चला माझ्यावर. नाहीये तिकडे काही. तू तिथे बघ, मी इथे बघ. बघा अजून वर जाता येतं का बघा, तिकडे जरा हळू. तिची कॉमेंट्री मागितली मी. अगं माठ माठ आहे तू. काही भरोसा नाही. तिथे पण बघा खाली. वर चढत काय, तिथं काही नाहीये, तिकडे काही नाहीये, कचरा आहे सगळा. अहो कचरा आहे सगळा, ऐका ना.
अदू मिळाली का ग पर्स? याचं करावं भलं, ते ढकलत आहेत. गाडी उघडा. काय गाडी उघडा? कशाला? आत असू शकत. गाडीत कोण लग? काय झुरळाला घाबरताय? नाहीये इकडे तुमचं पाकिट तिकीट. कशी होती पर्स दिसायला? ओ माय गॉड, मिळाली पर्स, मिळाली पर्स, मिळाली. ओ माय, प्रिया मिळाली पर्स. चोर चोर, मला माहित होतं तूच घेतलीयस पर्स. इथे टायर खाली लपवत का कोणी पर्स? मला माहित होतं, माहितीये ना, एक नंबरचा चीटर माणूस आहे हा. हे सगळेच असेल. आय न्यू इट, हॅनेच घेतली असेल. मिळाली, थँक गॉड. चोर कुठला? चल आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट करून टाकूया सगळ्यांनी. हो थांबा, याची काही गरज नाही. ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे. सॉरी. हे काय केलंस तू? आपलं ठरलं होतं ना, तू प्रियाच्या पायांवर नाक घासून सॉरी म्हणशील. ये ना प्रिया, ये भाई. अरे माझी पोज, त्याचा चेहरा, ओ गॉड, त्याचा चेहरा तो असा लागला होता. ओ गॉड, ऐक, बाय द वे, तुझी आता काही कल्टिगेटची वगैरे आयडिया नाहीये ना? हो अगं. ए बट काही स्पेशल प्रोग्राम असेल तर तसं सांग. आज तर रुग्णा बनताय. काम करूया, जेवूया आणि मग डेझर्ट साठी आपण लेफ्रिक्सला जाऊया. ओके, डन. बाबा तू पण चल, तुझं ते फेवरेट काय? पायनॅपल पेस्ट्री पण मिळते तिकडे. ओके, मला खरंच समजत नाही कसं जमत तुम्हाला. काय म्हणजे, एकतर दुसऱ्याशी खोटं वागायचं, त्याला फसवायचं आणि मग स्वतःच्या अक्कल हुशारीचं कौतुक करायचं, सेलिब्रेशन करायचं, खोटे विजय साजरे करायचे, डेझर्ट वगैरे खायला जायचं. मला समजत नाही आणि खाल्लं तर मला पचणार सुद्धा नाही. आदिती, मी फक्त तुझ्याबद्दल बोलत नाहीये, तुझ्या पिढीबद्दल बोलतोय. याचं शॉर्टकट घेणं थांबवा. जीव घेणे ठरू शकतात ते. हे जर वेळीच थांबवलं नाही ना, तर अतिशय भीषण परिस्थिती ओढवू शकते. मला भीती वाटते. हे थांबा, शेवटी फक्त एक छोटी गोष्ट सांगू. थोडक्यात मजा असते, बिलीव मी.
नाही आता थांबणारच नाही. ती एवढ्या खालच्या थराला जाऊन वागली ना, आता आपली लेवल तिला कळायलाच पाहिजे. हवाच काढतो तिची. बाई जाऊ दे ना, कुठे परत तिचा आणि आपला संबंध येणार आहे? विसरून जा आता. अरे असं कसं विसरून जा? हा मी आता तिला धडा शिकवणारच आहे, मी आता ठरवलेलंच आहे. बाई पण हे सगळं करून फायदा काय होणार आपल्याला? फायद्यासाठी मी करतच नाहीये, पण तिचा श्रीमंतीचा माज आहे ना तो मला उतरवायचा आणि तो मी उतरवणारच आहे. आता बघ तुम्ही काय. हाय. हो हो येस, मी निघालीये, म्हणजे मी निघतेय. तू रेडी आहेस ना? हा मी येते प्लीज. हा येस, बाय बाय बाय. वेट टू बाय. इडियट आहे यार, नीट चालवता येत नाही का? अरे इकडे नव्हता. अहो मी 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 ब्रेक दाबला. ए घ्या रे, घ्या चावी काढून घ्या. अरे या बाईंना काय गाडी चालवता येत नाही रे, कशाला चालवतात काय माहित. आम सॉरी, मला तुम्ही दिसला म्हणजे मी ब्रेक दाबला होता. नाही नाही, कंप्लेंटच करा रे, कंप्लेंट करा प्लीज. तुम्ही कंप्लेंट वगैरे करू नका. मी ऍक्च्युली इथून ब्रेक दाबला होता, ते मध्ये आले माझ्या. नाही असं कसं बाई, कंप्लेंट करायलाच लागणार ना. अहो प्लीज प्लीज, तुम्ही कंप्लेंट वगैरे करू नका. मला खरंच माझ्या आयुष्यात कधीही चालवता येणार नाही गाडी, प्लीज. वाचो अरे. आय एम सॉरी. बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या नाही आपल्या कानाखाली वाजवली. बाई आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्या गाडीच्या काचा फोडू का? गाडीच्या कशाला, तिलाच फोडून येऊ ना. पैशाचा एवढा माज, मी तर बोलतो आत्ताच तिच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या बापाला ना धडा शिकवून येऊ. काय झालं बाई? अगे बरी आहेस ना तू? त्या पप्पूसाठी स्वतःचा मूड ऑफ करून घेतेस? असा कोण लागतो ग तो? हा बोल ना, कोण आहे तो? फिल्म स्टार आहे, कुणी मोठा लीडर आहे, का कुणी फेमस बिझनेसमॅन आहे? नाही ना, तो एक साधा गॅरेजवाला आहे, मेकॅनिक आहे तो. आणि त्याला तू इतका इम्पॉर्टन्स देतेस का? अदिती अगं कालपर्यंत ना तू त्याला ओळखतही नव्हतीस. आपल्या एरियामध्ये अनेक गॅरेजेस आहेत, त्यातलंच एक या पप्पूचं गॅरेज.
हीच आयडेंटिटी होती त्याची आणि आज तू त्याला इतका इम्पॉर्टन्स देतेस. मी त्याला इम्पॉर्टन्स देत नाहीये गो. मी ना त्याची कशी वाट लावायची ह्याचा विचार करते. ओके, तू त्याची कशी वाट लावायची ह्याचा विचार करतेस, पण म्हणजे तुझ्या डोक्यात त्याचा विचार आहेच ना? हो अदिती, बास कर यार हे सगळं. तुझं लाईफ वेगळं आहे आणि त्याचं लाईफ वेगळं आहे. तुझ्या आणि त्याच्या कल्चरमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. तू ना लवकरात लवकर त्याचा विचार डोक्यातून काढून टाका. अगदी त्याची वाट लावायची सुद्धा, जस्ट फ्लश हिम आउट या. अदू, आज संध्याकाळी माझ्या घरी पार्टी आणि मला तुला नेहमीसारखं रॉक करताना बघायचं, नेहमीसारखं फुल ऑन डान्स करताना बघायचं. आणि तू जर तसं केलंस ना तरच मी समजेन की तू एकदम नॉर्मल झालीस. प्रॉमिस? यार पण प्रिया, त्या पप्पूने आज जे केलं ना त्याचा बदला मी घेऊनच राहणार आहे. पुन्हा पप्पू? अदिती अगं, तू त्याचा बदला ऑलरेडी घेतलायस. तू त्याच्या एक लगावून दिलीस ना, आणि ती भर रस्त्यात त्याच्या सोकॉल चेल्यांसमोर. हे बघ, त्याने तुझी खेचली, तू त्याच्या कानाखाली खेचलीस. विषय फिटला यार, आणि आता हा विषय इथेच संपलाय. हा पण त्याला तसं वाटत नसेल तर, त्याने बदला घ्यायचा ठरवला तर.